अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबरों पर। आज 20 मई को महाराष्ट्र की बाकी बची हुई सीटों पर मतदान हो रहा है। इसी क्रम में पालघर में भी मतदान जारी है और पालघर के वसई विरार क्षेत्र में वसई विधायक हितेंद्र ठाकुर ने अपने विरार के पोलिंग स्टेशन पर जाकर अपना परिवार के साथ वोट किया। वोट करने के बाद हितेंद्र ठाकुर ने बड़ा बयान देते हुए इस वोटिंग प्रक्रिया को लोकशाही नहीं बल्कि हुकुमशाही के लिए वोटिंग प्रक्रिया कहा और बड़ा आरोप लगाया। क्या कुछ कहा हितेंद्र ठाकुर ने वो आप सुनिए वीडियो में आगे। आज के लिए अभी के लिए इतना ही, नमस्कार। यही तो उत्सव है, त्याच्यामध्ये सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे, जास्तीत जास्त मतदान आपल्या विभागाच्या, आपल्या जिल्ह्याचा, आपल्या राज्याचा, आपल्या देशाचा विकासाच्या हिशोबाने कोण लोकप्रतिनिधी असावं त्याच्याकरता आपण घरी बसून नाही करू शकत, तिकडे मतदान केंद्रात येऊन करू शकतो। त्याच्यामुळे प्रत्येकाने, पण मला एक कळत नाही, हा लोकशाहीचा का हुकुमशाहीचा उत्सव आहे? इकडे दुकानं बंद केली तर बदल, दुकानांचा संबंध काय? काय शिट्टी वाजवत बसलात का तिकडे दुकानामध्ये? म्हणजे हा कोणता नियम आला? 35 वर्षांनी, 90 पासून मी इलेक्शन लढतोय, समोर जरा दुकानात घ्या, तो मोंजिनीस वाला उघडा आहे, कारण का त्यांनी बनवलेलं, मी काय करू? मग हा कोणता नियम काढला नवीन? म्हणजे मनाला वाटेल ते करायचं। मतदान शांततेमध्ये सुरू असताना सुद्धा कुठेतरी हे नालायकपणा कोणाच्या आदेशावरून करतात? हे काही ठिकाणी लाईट घालवलंय, काही ठिकाणी पाणी येत नाही, काय चाललंय? काय नालायकपणाचा आहे? कशामुळे होते? ज्यांना पराभव दिसतो ते नालायकपणा करतात। काय वाटतं? सगळ्यांनी मतदान करा, लोकशाहीतला आपला हक्क, आपण सगळं करतो, सगळे दान करतो, ती कन्यादान पण बोलतो आपण, सगळी दान लिहिलेली आहेत, त्यात सगळ्यात महत्वाचं एक मतदान पण आहे, कारण का आपलं राज्य, आपलं देश, आपलं गाव याच्या विकासाच्या दृष्टीने कोण काम करतो, ही महत्वाची। हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।